आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। चित्ररथ कोरोना मुक्तीचा, माझे मूल माझी जबाबदारी, महाबळेश्वर पंचायत समितीचा आगळा वेगळा उपक्रम। महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने माझे मूल माझी जबाबदारी या उपक्रमाची जनतेला माहिती व्हावी, कोरोनापासून लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, तसेच म्युकर मायकोसिस व लसीकरण अशा कोरोना संदर्भातील विविध घटकांची माहिती देण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ लोकनेते श्रीमान बाळासाहेब भिलारे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती संजयजी गायकवाड बाबा यांच्या संकल्पनेतून व गट विकास अधिकारी एन व्ही घोलप तसेच गट शिक्षण अधिकारी आनंदजी पळसे यांच्या नियोजनातून मंगळवार दिनांक 8 जून ते शुक्रवार दिनांक 11 जून 2021 या कालावधीमध्ये चित्ररथ कोरोना मुक्तीचा हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये चित्ररथाद्वारे शिक्षकांनी पोवाडे, गाणी, पथनाट्य, माहितीपत्रक इत्यादीद्वारे महाबळेश्वर तालुक्यातील गावागावात जाऊन जनजागृती करण्यात आली, तसेच माहितीपत्रकाचे वाचन केले। सदर उपक्रमाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 8 जून रोजी महाबळेश्वर पंचायत समितीच्या प्रांगणात समाजभूषण बाळासाहेब भिलारे दादा, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिंदे सर, जिल्हा कृषी विकास अधिकारी पवार सर, कृषी अधिकारी काळे सर, समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, गट विकास अधिकारी एन व्ही घोलप, गट शिक्षणाधिकारी आनंदजी पळसे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित कदम, तसेच सर्व पंचायत समिती कर्मचारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सुरेंद्र भिलारे, भाऊसाहेब दानवले, डीडी ढेबे व चित्ररथातील सहभागी शिक्षक उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भिलारे दादांनी सांगितले। तसेच सभापती संजय गायकवाड बाबा यांनी तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी लसीकरणावर भर देणार असल्याचे सांगितले व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। या उपक्रमात केंद्रप्रमुख प्रकाश भिलारे, संभाजी भिलारे, दिलीप जाधव, दीपक चिकने, शिक्षक बँकेचे संचालक चंद्रकांत आखाडे, शाहीर संभाजीराव जाधव, क्रीडा समन्वयक शिवाजी निकम, गणेश शेंडे, संतोष शिंदे, विलास जाधव, अमित कारंडे, संतोष चोरगे, संजय सोंडकर, पुरुषोत्तम माने, संजय संकपाळ, अशोक राऊत, राजेंद्र गायकवाड, संतोष चोरगे इत्यादी शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। चित्ररथाची पहिल्या दिवसाची सुरुवात मेतगुटाड या गावापासून झाली। अवकाळी, नकिंदा, क्षेत्र महाबळेश्वर, गुरेघर, भोसे, भिलार, गोडवली, खिंगर, राजपुरी या गावामध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली। दुसऱ्या दिवसाची सुरुवात मेटतळे गावापासून हरोशी, जावली, कुमरोशी, पार, कुमठे, शिरवली, दूधगाव, झांजवड, देवळी, चतुर्भेट, दाबेमोहन, खरोशी इत्यादी गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली। तिसऱ्या दिवसाची सुरुवात रेणोशी गावातून करण्यात आली। रुळे, आहिर, वाळणे, गाढवली दरे, पिंपरीताम, अकलपे, लामज, सालोशी, उचाट, कांदाटबन, वाघावळे इत्यादी गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली। चौथ्या दिवसाची सुरुवात कोंत्रोशी येथून करण्यात आली। वेळापूर, तापोळा, वेगळे, खाबिळ पोकळे, गोगवे, सौदरी, एरणे, चिखली, तळदेव, माचूतर या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली। प्रत्येक गावामध्ये चित्ररथाचे उत्साहपूर्व वातावरणात स्वागत करण्यात आले। चित्ररथाद्वारे पोवाडा, गाणी, पथनाट्य इत्यादीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात आली। तदनंतर माझे मूल माझी जबाबदारी या उपक्रमाची तसेच कोरोना संदर्भात घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रबोधन करण्यात आले, तसेच माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले। चित्ररथाच्या स्वागतासाठी गावागावामध्ये शिक्षक, अंगणवाडी ताई व मदतनीस, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, आशाताई, आरोग्य सेविका, सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। पावसाच्या वातावरणातही तसेच महाबळेश्वरमधील अतिदुर्गम गावातही लोकांनी चित्ररथाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।
रघुनाथ जाधव एरणे बुद्रुक, राजेंद्र खामकर टेकवली यांनी चित्ररथात वाहन चालक म्हणून काम सांभाळले। तसेच रथाची फ्लेक्स सजावट व माहिती पत्रक छपाई नीलम प्रिंटर्स मेद गुटाड विठ्ठलराव बावळेकर यांनी व स्पीकर व्यवस्था सूर्यकांत शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारून मोठे सहकार्य केले। सदरच्या उपक्रमाचे ध्वनी चित्रफित तयार करून प्रसिद्ध करणारे वसीमजी वारुणकर सर यांनी तंत्रज्ञानाची किमिया करून अमूल्य सहकार्य केले। सदर कार्यक्रमाचा समारोप महाबळेश्वर पंचायत समिती सभापती संजय गायकवाड बाबा, गटविकास अधिकारी घोलप सर, गटशिक्षण अधिकारी पळसे सर यांच्या उपस्थितीत पंचायत समिती महाबळेश्वर येथे करण्यात आला। सहभागी शिक्षकांपैकी क्रीडा समन्वयक शिवाजी निकम सर यांनी आपले 4 दिवसाचे अनुभव विशद केले। या प्रसंगी बोलताना सभापती संजय गायकवाड बाबा यांनी सदर उपक्रमाचे नियोजनबद्ध कौतुक करून शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले। तसेच गटविकास अधिकारी घोलप साहेब, गटशिक्षण अधिकारी पळसे साहेब यांचे कौतुक केले। तसेच प्रतिकूल परिस्थितीतही हा उपक्रम 100% यशस्वी केल्याबद्दल चित्ररथातील सहभागी सर्व शिक्षक व एकूणच कोरोना काळात शिक्षकांचे योगदान याबद्दल शिक्षकांचे तोंड भरून कौतुक करून सन्मानपत्रही दिले। तसेच पुढील नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगशील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। चित्ररथ कोरोना मुक्तीचा या उपक्रमाविषयी महाबळेश्वरमधील सर्व जनतेने आनंद व समाधान व्यक्त केले आहे।